हीच जी काही एक हुकुमशाही ती चिरडून टाकण्यासाठी, होय मी बोलतोय चिरडून टाकण्यासाठी इंडिया म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि जे जे कोणी आमच्या सोबत येत आहेत देशाचं रक्षण करायला, भारत मातेचं रक्षण करायला, मग ते कोणी असो, होय अगदी मेहबूबा मुफ्ती असला तरी सुद्धा देशाच्या रक्षणासाठी आम्ही त्यांना सोबत घेतो. जा, कोणी हुकुमशाही आणू शकणार हुकुमशहा आम्हाला देशात जन्मालाच येऊ द्यायचा नाही आहे, जन्मालाच येऊ द्यायचा नाही आहे. कारण एकतर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जो एक स्वातंत्र्यासाठी लढा झाला होता, अनेक क्रांतिकारक फासावरती गेले, बलिदान केलं, कुटुंबाच्या कुटुंब ही त्याच्यामध्ये भरडली गेली, त्यांच्या सगळ्यांच्या त्या त्यागानंतर आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आज सुद्धा घराणेशाही 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 त्यांचा जो काही उद्घोष चाललेला आहे, घराणेशाहीच्या आम्ही विरुद्ध आहोत. मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाही, कारण तुम्हाला सांगायला घराण्याचा इतिहासच नाही आहे. काय घराण्याचा इतिहास? काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. अरे जी लोक कुटुंब व्यवस्था नाकारतात त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये, बोलण्याचा अधिकार नाही. कारण कुटुंब व्यवस्था, घराणं हीच तर आमच्या हिंदूंची हिंदूंची एक संस्कृती आहे. तिच्या मुळावरती तुम्ही घाव घालणार आणि आमच्या घराण्यावरती बोलणार, पहिलं कुटुंब सांभाळा मग आमच्या घरावरती बोला. आणि ही जाणीव नसल्यामुळे तुम्ही गॅस सिलेंडर स्वस्त केलात.